नमस्कार, माझे नाव अनुज विजयाप्तागिरी. मी इयत्ता 6वीत शिकतो. आज स्वामी विवेकानंद यांचे जयंती असल्याने मी त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलेन. एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. शिकागो अमेरिका येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणाची सुरुवात केली आणि त्या शब्दांमुळे उपस्थितांच्या मनावर त्यांच्याबद्दल खूपच चांगला प्रभाव पडला. जगाला भारतीय संस्कृती, वेद, हिंदू धर्म यांचे योग्य ज्ञान देण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. युवकांमध्ये आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान, स्वदेश प्रेम निर्माण करण्याचे कार्यही त्यांनी आयुष्यभर केले. स्वामी विवेकानंद यांचे विचार हे पुरोगामी आणि प्रेरणादायी होते. त्यांच्या शिकवणीमधून आजच्या पिढीला त्यांच्या आयुष्यात एक दिशा मिळू शकते. या प्रेरणेमधून त्यांची जयंती ही तरुणाईला समर्पित करण्यात आली आहे आणि त्यामुळेच या दिवशी युवा दिन ही साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांनी योग, राजयोग आणि ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे. त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना जागृत केले. स्वामी विवेकानंदांनी लोकांना केवळ त्यांच्या आध्यात्मिक विचारांनी आणि तत्वज्ञानाने प्रेरित केले नाही, तर त्यांनी संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाला गौरवान्वित केले आहे. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत भारत समृद्ध होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका. हा त्यांचा एक संदेश आपल्याला दरवेळेस मार्गदर्शन. त्यांचा अजून एक संदेश म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांनी घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल बनाल, जर सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यशाली बनाल. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी त्यांचा देह सोडला. ते नेहमी स्वतःला गरिबांचे सेवक संबोधतात. संपूर्ण जगात भारताची शान उजळण्याची त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. अशा थोर पुरुषाला माझे कोटी कोटी नमस्कार. धन्यवाद.